यू ने किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा कंडक्ट करणार जे त्यांनी सांगितलंच नाही तुम्हाला पुण्यात चहा पोहे खावा आणि शिरा खावा <laughs> तुम्हाला कुणी सांगितलं या म्हणून हे परत तुम्ही निर्माण केलंय की तिथं जाऊन अभ्यास होतो दहावीला का नाही झालं मग तसं सर मुलांची सुरुवातच अशी होते म्हणजे जसं तुम्ही म्हणला मी एवढं वर्ष करतोय तेवढं वर्ष करतोय ह्याच्यामध्ये अजून एक कॅटेगरी अशी आहे माझा एक अटेम्प्ट झालेला आहे पण ह्या वर्षी सिरियस देणार आहे अरे मग तू एवढं दिवस काय करत होता सेट ऑफ रूल्स हाच मी टिकून आहे का मी एका जागेवर बसून आहे का मी सुट्टी मारली का ह्या मार सगळ्या प्रश्नांची उत्तरं जिथं सकारात्मक हवे तिथं सकारात्मक जिथं नकारात्मक हवे तिथं नकारात्मक असेल तर हे तुझ्यासाठी बनलेलं आहे आणि अगदी कोणीही करू शकतो डेडिकेशनचे एक दोन वर्षच पाहिजेत तुमचे ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये नंतर तुम्ही रिपिटेशन करताय oh. आणि तुम्ही रिपिटेशन अगोदर कोणतं केलंय चौथीचं पुस्तक आपण इतिहासाचं वाचू शकतो पण त्याच्या पलीकडे हे सगळं निरसेना सगळं गद्यते आणि मोटे हो। mm. हे सगळं तू पाच पाच वर्ष वाचणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये ते वाटतं म्हणजे ते तुमचं ते किसच पाडणार आहे सोपी गोष्ट नाहीच आई बाबापेक्षा जास्त मोठं मोटिवेशन काय हो तिच्या पायाला भेगा पडल्या तिचा पदर फाटलाय बापाचं धोतर फाटलंय किंवा शेतात पाणी नाही किंवा बाबा माझ्याकडं अजून पाईपलाईन नाही अख्खा हे एवढं सगळं गडबड झालं माझ्याकडं सोयाबीन काढायला माणसं आणायचे म्हणले तर एक एक्स्ट्रा शंभर रुपये देऊन देण्याची आपली दानत नाही ह्याच्यापेक्षा मोटिवेशन हे घायलपर्यंत जास्त मोटिवेशन आहे का ते जास्त आहे लो लो हाय हॅलो नमस्कार द म्हणजेच त्याच्या या नव्या एपिसोड एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि ज्या विषयावरती मी आणि ओंकार गेले दोन तीन महिने झालं बोलत होतो की ह्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे हा विषय उकलायचा आहे आणि कोण योग्य व्यक्ती असेल हे आम्हाला सापडत नव्हतं आणि आज ती योग्य व्यक्ती खरं तर आम्हाला सापडली आहे खूप महत्त्वाचा विषय आहे क्रिटिकल विषय आहे पण परवाचा एक आय टीच्या जॉबचं का फॅड आहे हे बोललो पण त्याच्याही अलीकडं त्याच्याही खून जास्त महत्त्वाचं ज्याच्याबद्दल सगळ्यात जास्त आपल्याला आकर्षण आहे ग्लॅमर आहे तो म्हणजे यू पी एस सी एम पी एस सी स्पर्धा परीक्षा आणि त्याच्या भोवती असणारं एक वलय त्या वलयाबद्दल त्याच्या बऱ्याचशा अंधश्रद्धांबद्दल श्रद्धांबद्दल सगळ्यांबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत येस yes, आणि आज आपल्यासोबत आहेत अरुणराज जाधव हो, सर आपण रेग्युलरली गेले काही वर्ष त्यांना बोलबिडू मधून बघतो पण त्यांची वेगळी ओळख म्हणजे ते स्वतः शिक्षक आहेत एमपीएससी यूपीएससी साठीच्या मुलांना शिकवतात त्यांना गायडन्स करतात आणि सात आठ वर्ष झालं ते करतात तर याच्यापेक्षा काय योग्य व्यक्ती असू शकेल या साठी तर वेलकम वेलकम मी अरुण दादा म्हणतो चालेल हो। ना हो चालेल आणि ते चाले। ऍक्च्युअली तुम्ही दादा म्हणताय तर उलट जास्त मोकळ्यापणाने बोलताय सर म्हणल्यानंतर एवढ्या मोकळ्या पद्धतीने नाही बोलता येणार कारण की ते एक वेगळा ओरा असतो सर या पद्धतीने बोलायचं असतं मुलांना त्या पद्धतीने सांगायला पाहिजे असतं पण आता ह्या निमित्ताने त्या सर्व गोष्टी बोलता येतील दादा म्हटल्यानंतर ते सगळं जास्त <laughs> सोपं लावणार आहे मला बिंदास मित्रांमध्ये बोलल्यासारखं बोलता येईल कॅरे असं सुरुवातच आपण स्पर्धा परीक्षा कॉम्पिटिटिव कॉम्पिटेटिव्ह एक्झॅम्स याच्याबद्दलच्या काही समज आहेत आणि काही गैरसमज आहेत काही श्रद्धा आहेत आणि काही अंधश्रद्धा आहेत आणि त्या खूप जास्त आहेत तर मला वाटतं तिथपासूनच जर सुरुवात करा सुरुवात केली आपण कारण प्रत्येकजण काहीतरी एक डोक्यात घेऊन येतो की मला हे करायचंय आणि हे याच्यासाठी करायचं प्रत्येकाचा मोटिव्ह वेगळा असू शकतो पण या क्षेत्राबद्दलचं ग्लॅमरच एवढं आहे ना आणि त्याबद्दलच्या समजच इतके आहेत वेगवेगळे की त्यामुळे खर तर अंदाज लागत नाही आणि मग सगळेजण पळतात म्हणून आपण इमोशनल आहे ते म्हणजे माझ्याही मला लहानपणी म्हणायचे देवाची गाडी आली पण घरी हे ते प्रेशरच तयार होतं मुळात काय येतो इंटेंट काय असतो आता तसं बघायला गेलं तर प्रत्येकाचा इंटेंट आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा आणि या सगळ्या गोष्टींकडे येण्याचा म्हणजे बघा कुणाला पॉवर हवी आहे कुणाच्या डोक्यामध्ये अजून काहीतरी वेगळं स्वप्न आहे आणि तुम्हाला त्याचा चांगल्या पद्धतीने अंदाज सुद्धा असेल आणि कुणाला एकूण सिच्युएशन बदलायची आहे की बाबा ज्या पार्श्वभूमीतून मी आलेलो आहे ती सिच्युएशन बदलायची आहे म्हणून मुलं या सर्व क्षेत्राकडे वळताना आपल्याला दिसतात म्हणजे अजून एक ह्यातला मुद्दा असा चा आहे की चौथीच्या मुलाला जर का तुम्ही विचारलं चौथी पाचवीला जर का आहे एखादा मोठेपणे काय बनणार तर त्याच्या डोक्यात फिक्स असतं पायलट बनणार नाहीतर पोलीस बनणार hmm. त्याला हुद्दा कळत नसतो पोलीस म्हणजे पोलीस असं त्याला कळत असतं पण दहावीला येता येता त्याचा पायलट गळून गेलेला असतो त्याचा पोलीस गळून गेलेला असतो वेगळंच काहीतरी डोक्यामध्ये असतं पण बारावीला गेल्यानंतर त्याचं एक बऱ्यापैकी फिक्स होतं की बाबा आपल्याला आयुष्यामध्ये नेमकं hmm. काय करायचं आहे किंवा बऱ्यापैकी समज आलेली असते आजूबाजूला काय घडतंय काय नाही मग तो खरा पॉईंट आहे की बा ज्या ठिकाणी ठरलं पाहिजे की आपल्याला आयुष्यात नेमकं करायचं आहे काय पण चुकतो मुद्दा कुठं ग्रॅज्युएशन झालेलं आहे प्लेसमेंट नाही झालेलं किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे आता नोकरी नाही उपलब्ध तर मग स्पर्धा परीक्षा करूया हा क्राऊड वाढताना दिसतोय जे की खूप अगोदर ठरणं अपेक्षित होतं की मला काय करायचं आहे काय नाही दुसरीकडे काही मिळत नाहीये म्हणून महिलाच का पर्याय म्हणून पर्याय म्हणून इकडे यायचं जे प्रमाण वाढलेलं आहे ते खूप घातक आहे म्हणजे त्या व्यक्तीसाठी पण आणि एकूणच हे जी इकोसिस्टम आहे त्या सगळ्यांसाठी ते घातक आहे असं मला वाटतं कारण की पर्याय नाही म्हणून तुम्ही जर का हे करत असाल तर मुळातच तुम्ही निगेटिव्ह इंटेंट घेऊन आलेले आहेत त्या ठिकाणी गोष्टी ज्या आहेत अशा खूप अगोदर पासून क्लिअर होणं गरजेचं आहे काहीच नाही म्हणून हे करतो जर का असेल डोक्यामध्ये तर सुरुवात चुकीची म्हटल्यानंतर शेवट चुकीचा मला इंटेंट येण्यामागचा इंटेंट खूप जास्त आता तुम्ही म्हटलात ना की कशासाठी करायचं म्हणजे मला बऱ्याचदा लोकांना हेच कन्फ्युजन असतं की का करायचं म्हणजे काही लोकांचं इन्स्पिरेशन घरचे म्हणतात लाल दिव्याची गाडी म्हणून करायचंय काही लोकांना घरच बदल करून आणायचा आहे त्यांना काहीतरी ते चेंज मेकर्स आहेत त्यांना असं वाटतं की नाही हे मी व्यवस्थित करू शकेन मला हे समाजासाठी करायचंय हा उद्देश लोकांचा माझ्या गावात रस्ता नाही माझ्या गावात हे नाही आता मला करून दाखवायचं आहे माझ्या समाजासाठी ही हालत झालेली आहे मी माझ्या समाजासाठी हे करणार आहे सर सॉरी दादा आहे काय माहिती आहे का प्रत्येकाला करायचंय का म्हणजे जे येणारे विद्यार्थी आहेत त्यांना यायचंय या ठिकाणी करायचंय काहीतरी करून दाखवायचं ह्याच्यातलं कोणतंही जर का त्यांचं कारण असेल ना तरी सुद्धा ते कारण पुरेसं आहे मला असं वाटतं म्हणजे मुळात काय आहे तुमचा बॉयलर पेटलेलं असणं गरजेचं आहे mm. आग पाहिजे पेटलेलं काय आहे तुमचं किंवा मला काहीतरी करून दाखवायचं दाखवायचंय mm. पण परत तिथेच येतो की बाबा स्पर्धा परीक्षांना स्पर्धा म्हटलेलं आहे mm. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे ते मॅरेथॉन पळण्यासारखे मॅरेथॉन मध्ये म्हणजे आता ते टी साठी पळतात ही गोष्ट निराळी बरोबर आहे का नाही तर ते एकत्रित ग्रुपमध्ये पळत आहेत सगळेच्या सगळे मॅरेथॉन मध्ये आणि सुरुवात झाल्यानंतर काही डिस्टन्स पळून गेल्यानंतर त्या ग्रुपमधून बाहेर पडणं अपेक्षित आहे तो जो जो काहीजण एक किलोमीटर पळणार आहेत काही जण दोन किलोमीटर पळणार आहेत सगळेच्या सगळे त्या शेवटच्या लाईनसाठी नाही पळत आहेत मग ते शेवटच्या लाईनसाठी mm. पळणारा ग्रुप जो आहे ना तो वेगळा पळत असतो तो पुढं पळत असतो आणि तो ग्रुप जो आहे हळूहळू बाहेर निघालेला असतो mm. प्रत्येकाचा बाजूचा पळणाऱ्याचा अंदाज घेत घेत घ्यायचा श्वास किती आहे ह्याची लय कशी आहे ह्याचा किती ताकद आहे किती पळू शकतो हा अंदाज घेत घेत तो पुढं जातो मग हे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ही स्पर्धा हे लक्षात घेणं गरजेचं आहे इथं काय म्हणजे ते हळद पिलं की लगेच गोरं होत नाही बरोबर आहे एका दिवसाची गोष्ट नाही आहे ही, ही कष्ट करण्याची गोष्ट आहे बॉडी बिल्डिंग एका महिन्यात होऊ शकते का नाही होऊ शकत म्हणजे तुम्ही इतर वर्ष काही घ्या सप्लिमेंट घ्या काही घ्या एक सहा महिने वर्षभर तुम्हाला त्या ठिकाणीही लागणार आहे रोज एक तास जिम केले तर मग इथं तर तुमच्या करिअरचा विषय आहे तुमच्या आयुष्याचे पुढचे तीस पस्तीस वर्ष त्याच्यावरती डिपेंड असणार आहेत तुमची एकूण फॅमिली त्याच्यावरती डिपेंड आहे सगळी स्वप्न ह्याच्यावरती डिपेंड आहेत तर ते तितकं करायला पाहिजेत म्हणजे त्या पद्धतीने ते करायला पाहिजे तितक्या म्हणजे पेटलं पाहिजे इथून आणि मग हे जर का क्लिअर आहे ना आपल्याला की हे एवढं सगळं आपल्या कृतीमुळं आणि आपण पुढचे एक दीड वर्ष डेडिकेशनमध्ये राहिल्याने जर घडणार आहे तर तो बरोबर करेक्ट गोष्टी त्याच्या घडत राहतात आणि तो बरोबर योग्य मार्गावरती चालत राहतो पुढं <laughs> आता तुम्ही एक दीड वर्ष म्हटलात मला त्याच्यामुळे अंडरलाईन करा असं वाटतं कारण सगळेजण येतात त्यावेळेस हेच म्हणजे माझ्या ओळखीतले तरी जे जे कोणी एमपीएससी यूपीएससी किंवा स्पर्धा परीक्षांचा अप्रोच घेऊन जरी निघालेत एक दीड वर्ष दोन वर्ष बघतच पाच वर्ष पाच वर्ष सहा वर्ष आणि अटेम्प्ट मोजतात की माझे किती बाकी आहे त्याच्यामुळे मला माहित नाही हे किती काय योग्य वेळ आहे ते संपवण्याची अभ्यास तो आणि काय योग्य वेळ आहे तो अप्रोच घेण्याची कारण सगळेजण काय पहिला अटेम्प्ट दुसरा अटेम्प्ट म्हणजे लिटरली त्यांचे जितके नंबर ऑफ अटेम्प्ट त्यांना करता येतील तेवढे करायचे असतात आणि मग तुम्ही तेवढंच करत राहता ना म्हणजे तर इतके फॉर्मेटिव्ह इयर्स तुम्ही तुमच्या आयुष्यातले त्याला देता आणि मग मी माझं जेन्युनली मला एवढं कळकळीनं वाटतं कारण माझा एक मित्र आहे तो त्या शेवटच्या अटेम्प्ट पर्यंत परीक्षा देत राहिला आणि त्याला शेवटच्या अटेम्प्ट पर्यंत पण नाही झालं तर त्याच्या डोक्यात त्याला फक्त हेच हवं होतं ना की त्याला फक्त हे करायचं होतं आणि नंतर बँकेच्या एक्झाम्स दिल्या आणि मला असं झालं की अरे यार तुला बँकेची एक्झाम द्यायची होती तर आधी केलं असतं आणि नंतर त्यासोबत हे देत बस आणि नंतर कर तर काय योग्य टाइम पिरियड असतो हे सगळं बाहेर आता म्हणजे थोडंसं सविस्तर ह्याचं उत्तर असं आहे की हे मार्केट क्रिएटेड आहे म्हणजे कसं बघा पाच वर्ष अभ्यास करायला पाहिजे सहा वर्ष अभ्यास करायला पाहिजे असं नाहीये चौथीची परीक्षा आपण एका वर्षात पास झालो आहे दहावी एका वर्षात पास झालो आहे बारावी एका वर्षात पास झालो आहे सुद्धा काही सन्माननीय अपवाद इंजिनिअरिंग मेडिकल किंवा इतर काही कारणामुळं तिथं कदाचित लटकलो आणि राहिलं पण सुद्धा काय आपल्याला सगळेचे सगळे विषय नाही काढायचेत जो विषय राहिलेला आहे तो आपल्याला काढायचा असतो इकडं तसं नाही इकडं कसं आहे माहिती आहे का लटकलं की लटकतच पण ह्याची गोष्ट काय बा दहा बारा विषय परत परत तुम्हाला करायचे आहेत मग इथं होतं काय एम पी एस सी किंवा यू पी एस सीची ॲडवर्टाईज आली ती ॲडव्हर्टाईज आल्यानंतर पुढे त्याने तुम्हाला सफिशियंट वेळ दिलेला आहे पूर्व परीक्षेसाठी तिथून पुढं सफिशियंट वेळ दिलेला आहे मुख्य परीक्षेसाठी तिथून पुढं सफिशियंट वेळ दिलेला आहे तुमच्या पर्सनॅलिटी टेस्टसाठी आणि मग तुमचा रिझल्ट वगैरे येतो पण मुलांची सुरुवातच अशी होते म्हणजे जसं तुम्ही म्हणला मी एवढं वर्ष करतोय तेवढं वर्ष करतो ह्याच्यामध्ये अजून एक कॅटेगरी अशी आहे माझा एक अटेम्प्ट झालेला आहे पण ह्या वर्षी सिरियस देणार आहे अरे मग तू एवढं दिवस काय करत होता सिरियस अटेम्प्ट हो सिरियस अटेम्प्ट म्हणजे काय असतं हे म्हणजे बेसिक एम पी एस सीची रिक्वायरमेंट काय आहे त्यांनी तू मला एम पी एस सी किंवा यू पी एस सी त्यांनी सांगितलंय कोणीही ग्रॅज्युएट ही, ही परीक्षा देऊ शकतो कोणत्याही विशेष तयारी न विना तयारी करायची गरज नाही विशेष तयारी मग तो देऊ शकतो मग हे आपण परत निर्माण केलेलं आहे की मला सहावीपासून सगळं वाचायला सुरुवात करायचं का कारण की त्यावेळेस चुकलं काय सहावी किंवा आपले शालेय शिक्षण जे आहे नवनीत वापरलं <laughs> समजून नाही घेतलं त्याला माहितच नाही ना व्यापारी वारे काय मतलई वारे काय किंवा ट्रेडविन काय आहेत हे त्याला माहितीच नाहीये किंवा बाबा विश्ववृत्त काय आहे किंवा बाबा इक्वेटर काय आहे हे त्याला माहितीच नाही वर जातो खाली जातो माहिती नाही आहे क्वालिटी सारखा जो विषय आहे अभ्यासासाठीचा सा। तो आपल्याला नागरिक शास्त्र म्हणून होता शाळेमध्ये तो दहा मार्काला होता बरोबर रेखाम्या जागा भरात चार जोड्या लावाचे दोन मार्क एका वाक्याचे दोन आणि अशा पद्धतीने दहा मार्क संपले सेम अर्थशास्त्र hmm. त्याची ती अंडरस्टँडिंगच डेव्हलप झालेली नाहीये त्या पद्धतीची किंवा hmm. त्या विषयासाठीचे आमदार खासदार नगरसेवक ह्याच्या भोवतीच त्याचं सगळं फिरत राहतं ते करण्यासाठीची जी रिक्वायरमेंट आहे मी मगाशी जसं म्हटलं की तुम्हाला खूप अगोदरच क्लिअर होणं गरजेचं आहे की बाबा आपल्याला हे करायचं आहे म्हणून ग्रॅज्युएशन hmm. झाल्यानंतर जर का करत असेल आणि मग शोधत राहिला आमदार काय खासदार काय वगैरे तर हे पकडितच येणार नाहीये मग तुम्ही पाच वर्ष राहणारच आहे ना कारण की तुम्ही सुरुवात कुठून केलेली आहे सहावीचं पुस्तक वाचण्यापासून सुरुवात केलेली आहे म्हणजे तुम्हाला सात वर्षाचा अभ्यासक्रम कव्हर लावणारच आहे तुम्ही आणि ह्या स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी घटनात्मक संस्था आहेत त्यांनी अशी प अशी एकूण त्याच्यासाठी जी सिस्टेम करून ठेवलेली आहे की बाबा तुमचं उमेदीचं जे वर्ष आहे किंवा जे वय आहे ते तुम्ही मध्येच घालवावं याच पद्धतीने त्यांनी तेन केलं जसं की एम पी एस सी अडोतीस चाळीस पर्यंत देता येते यूपीएससी पस्तीस पर्यंत देता येते तुम्हाला फक्त मध्ये अपवाद एवढाच आहे की बाबा तिथं वय अटेम्प्टचं बंधन आहे मध्ये अटेम्प्टचं बंधन नाही पण जर का अनलिमिटेड खाण्याची थाळी कुठेतरी आहे तर आपण थांबायचं कुठं आपल्याला कळतं ना अनलिमिटेड खायची थाळी तिथं कळतं आपल्याला मग इथं कुठं थांबायचं हे कळालं पाहिजे नाही कळते सपोज तर मग ते तसंच आणि तो परत तेच असतो मागच्या वर्षी पण काही एवढा सिरियस अटेम्प्ट दिला नाही मग पहिल्या वेळेस तो तेच म्हणला दुसऱ्या वेळेस परत तेच म्हणतोय की एवढा काही सिरियस अटेम्प्ट दिला नाही अर्ध्याच मार्काने राहिलं माझं पण ते अर्ध्या मार्काने राहिलेलं जे आहे तो त्याची ती कॉपी पण दाखवायला तयार नाही अर्ध्या मार्काने राहिलं तर दाखव म्हणून तुम्ही जर का स्वतःसाठी प्रामाणिक नाहीये तर तुम्ही इथंच राहणार आहे जो प्रामाणिक असतो ना त्याने राहिलं तर काहीच वाईट नाही म्हणजे कसं मी खरोखर जेन्युनली अभ्यास केलेला आहे मला सगळ्या गोष्टी कळतात मला ह्या गोष्टी समोरच्याला समजून सांगता येतात मला स्वतःला मांडता येतात चेकलिस्ट आहे त्याच्यातली काही की बाबा हे असं असं डेडिकेशन आहे का येस डेडिकेशन आहे मोटिवेशनची आपल्याला गरज नाही ना तर हो आपल्याला गरज नाही आपण सेल्फ मोटिवेटेड आहोत आपण सेल्फ इग्नायटेड आहोत ह्या hmm. सगळ्या ज्या चेकलिस्ट आहेत त्याच्यामध्ये तू बसत असेल ना तर राजा तू दुसरा तिसरा अटेम्प्ट कर पण जर का तू पहिला अटेम्प्ट सिरियस नाही दिला दुसऱ्याला पण नाही ह्यावेळेस पण थोडं तुला माहिती न राव आपल्याला काय झालं होतं हे hmm. ते नाही का आपलं असं तसं मग तू पाच नाही तू पन्नास वर्षापर्यंत जरी मुदत दिली तरी तू इथंच भरकट राहणार आणि hmm. तू जास्तीत जास्त ह्या मार्केटमध्ये राहणं हे माझ्या फायद्याचं आहे आणि म्हणून ह्या माध्यमातून म्हणजे आपल्या माध्यमातून मी हे सांगायचं असा प्रयत्न करेन की बाबा डेडिकेशनचे एक दोन वर्षच पाहिजेत तुमचे ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये नंतर तुम्ही रिपिटेशन करताय रिपिटेशन आहे ना आणि तुम्ही रिपिटेशन अगोदर कोणतं गेलंय चौथीचं पुस्तक आपण इतिहासाचं वाचू शकतो मराठीच्या कविता वाचू शकतो किंवा एखादा आवडीचा गोकुळ वगैरे असं काहीतरी धडा असेल तर आपण वाचू पण त्याच्या पलीकडे हे सगळं निरसेना सगळं गद्यते आणि हे सगळं तू पाच पाच वर्ष वाचणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये ते वाटतं म्हणजे ते तुमचं ते किसच पाडणार आहे सोपी गोष्ट नाही पारायण करून देव नाही लाभणार आहे नाहीच लाभणार मुळात पारायण करायचीच गरज नाहीये म्हणजे बेसिक गोष्ट ही आहे की पारायण करायचीच गरज नाहीये तू कशाला बसलाय तेवढं स्मार्ट काम करणं अपेक्षित काय जसं आता तुम्ही पारायणावरती आलेले आहात तर एका म्हणजे ते आपण पुराणामध्ये बघितलंय ना फक्त नारायण नारायण म्हणलं तरी देव ना <laughs> हे वाचायचं oh. हे तुम्ही <laughs> निर्माण केले आहे म्हणजे मार्केटने निर्माण केलेलं आहे नाहीतर ते नारायण नारायणवाले उदाहरण आहेच की आपल्या जवळ त्याच्यावरही देव पावलाय काय करायचं हे कळलं पाहिजे कसं करायचं हे कळलं पाहिजे आणि किती वेळासाठी करायचं हे सुद्धा कळलं पाहिजे नाहीतर ते लांबत जाणार आहे थांबणार नाही कुठं सर, सर तुम्ही मगाशी आता दादा तुम्ही मगाशी आता <coughs> एक खूप महत्वाची गोष्ट म्हणाली की हे मार्केट क्रिएटेड आहे कारण जर ह्याचा उगम बघितला तर बरेचसे मोटिवेशनल व्हिडिओज येतात की म्हणजे त्यात शिक्षकांचे असतात काही आय एस ऑफिसरचे असतात किंवा मराठीवरती युट्यूब चॅनल आहेत की दहावी फेल झालेला आय एस ऑफिसर झाल्यापासून म्हणजे अर्थात असे खूप सारे चांगली उदाहरणं आहेतच आहे पण बरेचसे मोटिवेशनल विडिओज हे मार्केट क्रिएटेड आहेत का मार्केटची संख्या वाढायला कारण का अल्टिमेटली जेवढी लोकं त्या क्लासेसला दहा हजारला वीस हजार लोकं येणार आहेत तेवढं ते मार्केट इकॉनॉमी वाढणार आहे त्याची त्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत का निश्चितपणे म्हणजे इकोसिस्टम त्याच पद्धतीची असते म्हणजे सुरुवातीला मगाशी मी जसं म्हणलं एखादी गोष्ट अशक्य आहे गोरं होण्याचं अशक्य गोष्ट आहे तरी सुद्धा ती बंबार्डमेंट केलीच जाते ना तुमच्यावरती अगदी त्याच पद्धतीचं आहे हे आणि हे मोटिवेशन असंच असतं की घायल तो या हर एक परिंदा आहे लेकिन जो फिरसे उड सका वही जिंदा <laughs> 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 आहे आणि तो एवढं उत्स्फूर्तपणे त्याचं ते सुरू असतं ना हा मोटिवेशन मोटिवेशन मुळामध्ये मोटिवेशन काय आहे माहिती का जे ज्या बॅकग्राऊंडमध्ये आलेले आहेत तुमचं बॅकग्राऊंड प्रत्येकाचं कोणी अनुकूल परिस्थितीतून आलेलं आहे कोणी प्रतिकूल परिस्थितीतून आलेलं आहे अनुकूल अनुकूल परिस्थितीमधून जो आला आहे ना त्याच्यासाठीचं सा सुद्धा मोटिवेशन हेच आहे हे की अनुकूल परिस्थितीमध्ये यश मिळवणं हे प्रचंड अवघड आहे का कारण की त्याच्या बॅक म्हणजे मागं कुठतरी चालू आहे बॅक ऑफ द माइंड की यार सब कुछ सेट आहे रे मग त्याच्या डोक्यामध्ये हे चालू असताना हे सगळं डेडिकेशनने अभ्यास करणं हे त्याच्यासाठी प्रचंड अवघड गोष्ट आहे क्रमांक एक आणि क्रमांक दोन प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा हे करणं प्रचंड अवघड ह्याच्यासाठी आहे कारण की तो अनुकूल परिस्थिती सोबत आपली तुलना करत असतो बरोबर इसका तो सब ठीक चाल रहा इसका बढिया चल के टी एम वरती येतोय मस्त हेल्मेट आहे वो ऍपल निकाल रहा बढिया सॅमसंग फोन निकाल राहा आपण आहे आपलं वेगळीकडे चालू आहे त्याचं प्रेशर अजून वेगळं असतं मग हे सोपं नाहीये ह्या सगळ्या गोष्टी मग हे मोटिवेशन त्याच्यामुळे पण मोटिवेशन कोणते हेच मोटिवेशन आहे तुम्हाला तुम्ही घरून कुठून आलेला आहात कोणत्या परिस्थितीतून आला आहात हे मोटिवेशन दुसऱ्याचं मोटिवेशन काय कामात येणार आहे काहीच कामात येत नाही आणि ते दुसऱ्याचं मोटिवेशन हे परफ्युम सारखं आहे दीड दोन तासात वाऱ्यावर निघून जाते ते उदाहरण कारण काय ते मोटिवेशन सीक करतात आणि मग मला ते असं वाटतं की ते मग मोटिव्हेशन घेणं हा त्या सिलेबसचा भाग आहे असं वाटा म्हणजे सर सोपं आहे ना बघा कसं मला वाटतं की मा आहे सब कुछ आहे मेरे पास आणि तरी मी तुम्हाला डोस पाहतोय मोटिवेशनचे तरी मी डोस पाहतोय मोटिवेशनचे नाही ना, ना मला झळच लागत नाही ना मी विस्तव हातात धरला सपोज माझा हात पोळणार आहे पण मी जर का तो चिमट्यात धरला माझा हात पोळतच नाही ना मला माहीत मी काय रोज नवीन कुठलं तरी शोधतोय कोट रोज शोधत राहतोय काहीतरी आज नवीन काहीतरी पाठ करणार नवीन काहीतरी सांगणार रोज नवीन काहीतरी पाठ करणार आणि रोज नवीन काहीतरी सांगणार आपण येडे तर आपल्याला कळायला पाहिजे की आपण कोणाचं ऐकायचं येडे कोण आहे आपण आहे आई बाबापेक्षा जास्त मोठं मोटिवेशन काय हो तिच्या पायाला भेगा पडल्या तिचा पदर फाटलाय बापाचं धोतर फाटलंय किंवा शेतात पाणी नाही किंवा बाबा माझ्याकडं अजून पाईपलाईन नाही अख्खा हे एवढं सगळं गडबड झालं माझ्याकडे सोयाबीन काढायला माणसं आणायचे म्हणले तर एक एक्स्ट्रा शंभर रुपये देऊन देण्याची आपली दानत नाही ह्याच्यापेक्षा मोटिवेशन हे घाईलपर्यंत जास्त मोटिवेशन आहे का ते जास्त मोटिवेशन आहे कुठलं मोटिवेशन जास्त हे मोटिवेशन जास्त hmm. आहे आता आपण मोटिवेशन बद्दल पण बोलत होतो ना तर मला सगळ्यात महत्वाचा भाग या सगळ्या तयारीच्या काळातला वाटतो ते म्हणजे ऑफकोर्स जो आहे तो म्हणजे शिक्षक योग्य मिळणं आणि कारण एक तर ते शिक्षक ओळखायचे कसे आणि निवडायचे कसे कारण मी आता आम्ही आज पण ऑनलाईन काही व्हिडिओज बघत होतो ना तर माझं असं झालं की हे शिक्षक आहेत का एंटरटेनर्स आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे मला माहिती आहे काही हा प्रत्येकाची डिलिव्हर करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते पण मला त्याच्या म्हणजे जी कोणी व्यक्तींचे आपण दुपारी एक व्हिडिओ पाहत होतो त्यांच्यात मजा आणि हे या इतक्या गोष्टी जास्त होत्या आणि मग मला जास्त इंटरेस्ट त्या ते म्हणजे युट्यूब व्हिडिओ म्हणून मी छान कन्झ्युम तो पण मला माहीत नाही मला ज्ञान किती मिळालं त्यातनं किंवा मला त्यातनं काही किती शिकायला मिळालं तर एकतर खूप लोक शिक्षक शोधायचा का एंटरटेनर शोधायचा हे फसतात आणि एक तर चांगला शिक्षक शोधायचा कसा या स्पर्धा परीक्षांसाठी आता ह्याच्यातला ई फॉर एज्युकेटर पण होतो आणि ई फॉर एंटरटेनर पण होतो <laughs> <laughs> बरोबर आहे आता ते त्या त्या विद्यार्थ्यावरती आहे की बाबा आपल्याला काय हवं आहे जर का तुम्ही एंटरटेनरकडे गेलात तर ते लेक्चर संपल्यानंतर लेक्चर नाही ती एंटरटेनमेंट संपल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये ते जोक्स राहतात ते जोक्स राहतात तुमच्या डोक्यामध्ये पण लेक्चर झाल्यानंतर ती थॉट प्रोसेस डोक्यामध्ये राहणं फार गरजेचं आहे मी म्हटलं ना सुरुवातीला स्पर्धा परीक्षा आहे हो स्पर्धा कशाची हसण्याची आहे का मी लय हसलो लय हसलो लय हसलो किंवा स्पर्धा ह्याचीही नाही ना कोणत्या क्लासमध्ये जास्त हसवलं किंवा स्पर्धा ह्याचीही नाही आहे किती छान क्लास केलास स्पर्धा त्याची नाही आहे स्पर्धा तुमची तिथं काय केलं त्याची योग्य उत्तर देता येणं आणि योग्य उत्तर देता येणं हे ॲप्रोच आहे एका पद्धतीचा तो ॲप्रोच डेव्हलप व्हावा लागतो तो विकत नाही घेता येत तो कमवायची गोष्ट आहे कमावावं लागतो मग ते कमवण्यासाठी योग्य मार्गदर्शक असणं फार गरजेचं आहे आणि हे मार्गदर्शक किंवा टीचर एज्युकेटर जे आहेत याच्यामध्ये पण दोन प्रकार पडतात दोन तीन वेगवेगळे प्रकार पडतात एक तर तुम्ही सांगितलाच पण त्यातला अजून एक प्रकार असा आहे की बाबा ज्यांनी एक्झाम क्रॅक केली पण नंतरच्या काळामध्ये दे सोडून दिला तो जॉब गव्हर्मेंट जॉब होता व्हॉटएवर जो होता त्यांचा जॉब तो सोडला आणि इच्छा आहे आवडतं म्हणून शिकवायला सुरुवात केली ज्याच्यामध्ये अर्थातच आम्ही येतो किंवा जॉब सोडला आणि आम्हाला आवडतं म्हणून आम्ही इकडं आलो दुसरे असे आहेत की खूप छान अभ्यास होता त्यांचा पण त्यावेळेस म्हणजे जर का आपण पाच दहा वर्ष मागे गेलो तर हे एवढं अशा पद्धतीचं मार्केट नव्हतं hmm. मग मा योग्य मार्गदर्शन त्यांना नाही मिळालं म्हणून ते प्रयत्नपूर्वक शिकत राहिले पण दुर्दैवानं त्यांचं ते वर्कआउट झालं अशा hmm. पद्धतीचे मग हे जे आहेत ना ह्यांचं डेडिकेशन पक्क आहे म्हणजे शिकवण्याच्या बाबतीमध्ये मग मुलांनी ह्यांच्याकडून काय शिकून घ्यायला पाहिजे व्हॉट नॉट टू डू hmm. काय नाही करावं काय करावं हे सगळ्यांजवळ हो, हो। म्हणजे दिल्लीमध्ये बसलेला जो विद्यार्थी आहे सुद्धा लक्ष्मीकांत hmm. hmm. लक्ष्मी पुस्तक आहे इंडियन साठी आपल्या इथं महाराष्ट्रात पुण्यात बसलेला असू द्या किंवा अगदी चंद्रपूर गडचिरोलीला बसलेला मुलगा असू द्या सुद्धा लक्ष्मीकांतच आहे पुस्तक सेम आहे पण त्याच्यातलं काय करायचं हे तुला कळलं आहे ना किंवा काय करायचं ह्याच्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर तुमचे जे आहेत ते उपलब्ध आहेत क्लासेसचे वेगवेगळे पेपर्स उपलब्ध आहेत काय नाही करायचं हे समजून घेणं फार महत्वाचं आहे उदाहरणार्थ बाळ पाच वर्ष या ठिकाणी नको घालू हा सगळ्यात महत्त्वाचा त्यातला मुद्दा आहे की नाही, नाही करायचं हे त्यांनी पहिल्या दिवशी आल्याला ठरवून घ्यायला पाहिजे आणि शिक्षक कसा निवडायचा ह्याच्यावरती सोपं आहे तुम्ही त्यांच्या काही व्हिडिओ म्हणजे जसं तुम्ही बघितले व्हिडिओज वगैरे तसे युट्यूबवरती जाऊन बघा एका व्हिडिओमध्ये मत बनणार नाही अर्थातच काही व्हिडिओ बघा कंटेंट आहे का तो बघा सोप्या पद्धतीचा आहे का तो बघा आणि तो रिलेटेबल आपल्याला वाटतोय का आणि आपल्याला आजपर्यंत माहिती नव्हतं असं काहीतरी ह्याने सांगितलं का दोन पद्धती आहेत नॉलेज वेगळं विजडम वेगळं नॉलेजवाले खूप जण आहेत मार्केटमध्ये खूप जण आहेत पण आपल्याला विजडमकडे घेऊन जाणारा पाहिजे जो घेऊन जाऊ शकेल ते लगेच आपल्याला आपण म्हणतो ना क्लिक झालं या क्लिक होतं बरोबर शर्ट क्लिक होतो पॅन्ट क्लिक होते व्यक्ती क्लिक होते टीचर पण क्लिक होण्यातली गोष्ट आहे परत तिथं जर का ते घायलपर्यंदा सांगितलं तर पहिलं निघालं पाहिजे तिथं <laughs> <laughs> त्याने सांगितलं जर का घायलपर्यंदा ओके सर मग एकदा <laughs> जर का तुम्हाला कळालं की बाबा ह्याच्यातून काय मिळवायचं आहे मग तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरज नाही पडत व्हॉट नॉट टू डू ह्याची लिस्ट एकदा मिळाली तुम्ही सायकल चालवायला शिकले हँडल धरायला शिकले पुढं धरायला शिकले मग मागं कॅरियर धरणाऱ्याची गरज नाही अशा पद्धतीने हा एज्युकेटर पाहिजे तो कॅरियर धरणारा पाहिजे आपल्याला शिक्षक तुम्ही पण एका एड्युटे एड्युकेशनल प्लॅटफॉर्म एड्युटेक प्लॅटफॉर्मवरती पण शिकवता आणि हे हे ज्या पद्धतीचे प्लॅटफॉर्म आहेत युट्यूबसुद्धा एक त्यातलाच हो एक प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्मच असा आहे की जिथे एंगेजमेंट आणि एंटरटेनमेंटला सटली एक जास्त महत्त्व आहे बरोबर त्यामुळं ते शिक्षण पण वेल पॅकेज पोहोचावं म्हणून ते अर्थात प्लॅटफॉर्म प्रयत्न करणार बरोबर ह्या ग्लॅमरस वर्ल्डपासून या एंगेजमेंटच्या गुंत्यातून कसं सुटायचं कारण मला ही भीती वाटते की तुम्ही म्हणला तर मला सगळं मान्य आहे पण मी जेव्हा शिक्षक शोधायला जातो तेव्हा मला तो प्लॅटफॉर्मच असा आहे ना की जिथे मला एंटरटेनमेंट कडे माझं ऑटोमॅटिक बरोबर आहे हे एंटरटेनमेंट वाटण्याचं कारण काय आजूबाजूचा बहुसंख्य परत ते मॅरेथॉनचं उदाहरण सगळे जिंकायला नाही आलेले ना तुम्हाला पळायचं जिंकणार आहे बरोबर तुम्ही जर का ग्रुपमध्ये राहिलात त्यावाल्या किंवा जे टी शर्टसाठी आले होते मग तुम्ही टी शर्टच घेऊन राहणार आहे फक्त तुम्ही मॅरेथॉन जिंकणारच नाहीये कशी जिंकाल तुम्हाला प्राईज मिळणारच नाहीये तुमचा फोटो येणारच नाहीये तुमच्या गळ्यात मेडल पडणारच नाहीये मग तुमचं जास्तीत जास्त काय होऊ शकतं तुम्ही जास्तीत जास्त पन्नास साठ पन्नास शंभर लाईक्स घेऊ शकता मी मॅरेथॉन पळवलं म्हणून ह्याच्या पलीकडे रेकग्निशन काय करेक्ट मग राजा तू पहिल्या दिवशी आला कशाला होता गावाकडून किंवा पहिल्या दिवशी कशासाठी हा सगळा घोळ कशासाठी सुरू केला होता हे समजून घेणं गरजेचं आहे ना चूक कुठं कुठं केली तू एंटरटेनमेंट शोधायला गेला मास्तरचा कंटेंट बघितला नाही मास्तर व्यवस्थित शिकवतोय का नाही म्हणजे सोपं सपोज माझा विषय आहे पॉलिटी किंवा इंडियन इकॉनॉमिक्स मी इन इंडियन इकॉनॉमिक्सच बोललं पाहिजे मी जर का त्याच्यामध्ये बाकीच्या नाही त्या गोष्टी घुसडायला लागलो तर नाही थांबलं पाहिजे तिथं का माझ्याकडले वेळे कारण की मी मास्तर झालेलो आहे तुझी बॅच संपल्यावर मला पुढची बॅच आहे ती संपली मला पुढची बॅच आहे तुझ्याजवळ नाही ना वेळ राजा तुझ्या जवळ कुठं वेळ आहे तुला पुढच्या वर्षी गुलाल पाहिजे तुला पुढच्या वर्षी फेटा पाहिजे तुला त्याच्या पुढच्या वर्षी लग्न करायचंय सगळं तुझं सेट आहे गाडी कोणती घेणार फोन कोणता घेणार सगळं फक्त पास व्हायची देर <laughs> आहे आणि ह्याच स्वप्नात बंड्या खुश आहे पण ते करावं लागेल भाऊ करावं लागेल आणि करण्याचं लय सोपा मार्ग आहे बसून राहणे कंटाळा येणारच आहे कोणाला आवडते रोज रोज आता सपोज मला मेथीची भाजी आवडते भाकर आवडते मी रोज नाही खाऊ शकत एक दिवस येतोच की बाबा ज्या दिवशी मला नको यार आता बास नोशिया झालेला आहे पण मग हे सुरुवात कशाला केली होती हे आठवत राहिलं पाहिजे तुम्ही छाप रोज खाल्ले पाहिजेत चहा पोहे रोज चहा पोहे मग <laughs> ते अजून ते, ते वेगळे चहा पोहे पोहे शिरा हे अजून ह्या अंधश्रद्धा अजून वेगळ्या त्याच्यातून लवकर बाहेर पडायचं जर का असेल ना तर हे एक दीड वर्ष जे आहे ते कष्ट करावेच लागतील एक दीड वर्ष दोन वर्ष जे काय त्याच्याशिवाय बाहेर नाही पडणार mm. आणि हे सगळ्यात वाईट की बाबा परत दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी तेच पुस्तक वाचायचं नाश्त्याचा आयटम तोच आहे त्याचं दुःख वेगळं आहे अरे दुःख वेगळं ना सर असं पास झालेला असतो आपला कोणीतरी मित्र मैत्रीण मग आपण फक्त सांगत राहतो ते माझ्या ओळखीचे आहेत आपण फोन लावतो तो उचलत नाही बापरे करतो आर्मी म्हणजे समजून घ्या ना तू कुठं गेला तू का राहिला मागं तू का मागं राहिला बंड्या तू सांगितलं हा माझा सिरियस अटेंड नव्हता तू एंटरटेनमेंटच्या मागं गेला तू एज्युकेशनच्या मागं नाही गेला बरं आई पप्पांनी कमी नाही ना केलं तुला किंवा घरच्यांनी कोणी हे जे पालक आहेत तू मागल तेवढी फीज दिलेली आहे तुला पण तू निवडलं की मी नऊशे रुपयाचा क्लास लावतो तू लाख रुपयाचा क्लास म्हणला असता घरचे नाही म्हणले असते का घरच्यांनी वावर विकतील घरचे कुणाचेही घरचे घ्या अगदी गरीबातले गरीब असू द्या सॉरी हा गरीबातले गरीब इन द सेन्स मनाने सगळे मोठेत पण परिस्थिती सपोज नाजूक आहे घरच्यांची तयारी वावरं विकायची पण पठ्ठ्या तू कर तू काय करतो फीस जास्त सांगतो म्हणजे सगळेच नाही फी ज्या सांगणार नऊशे रुपयाचा क्लास लावणार मग ते नऊशे रुपयाचा नऊशे रुपयाचं असतं सर ते पास नाही करत तुम्हाला ते तिथपर्यंतच घेऊन जातं तुम्हाला म्हणजे जेवढा त्याचं तुम्ही पेमेंट कराल तितकं त्याचं तितके त्याचे हे म्हणजे आपण जेव्हा याचा अभ्यास करतो तेव्हा हे पण बोललो होतो की हा एक माहोलचा लूपच आहे कारण मग ते आखी वातावरण निर्मिती वातावरण करायला लागते किंवा केली जाते किंवा आपण अडकतो की नाही सकाळचं माझं हे रुटीन आहे ह्या चार लोकांबरोबर उठायचंय मला जायचंय या या म्हणजे सगळं रुटीन तुम्ही आता म्हटलं ना तसं की इथं जाऊन पोहे खायचे पोहे शिरा खायचाय पोहे सांबार खायचंय त्याच्यानंतर लायब्ररीत जायचंय एवढा वेळ घालायचा आणि त्या सर्कलमधनच बाहेर पडत नाही बरं सर्कल मधली सगळी लोक तेच करत असतात तुम्ही वेगळा विचारच करू शकत नाही म्हणजे युपीएससीने किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा कंडक्ट करणाऱ्याचे त्यांनी सांगितलंच नाही तुम्हाला पुण्यात यान चहा पोहे खावा आणि शिरा खावा तुम्हाला कुणी सांगितलं या म्हणून हे परत तुम्ही निर्माण केलंय की तिथं जाऊन अभ्यास होतो दहावीला का नाही झालं मग तसं व सर दहावीला पासच झाला तू घरच्यांची अपेक्षा पन्नास टक्क्याची होती तू साठ टक्के घेतले घरच्यांची अपेक्षा अशी खूप जण आहेत ना अपेक्षाच नव्हती हो आमचं पोरग पास होईल किंवा पोरगे पास होईल पण चांगले मार्ग मिळवले कष्ट केलेले आहेत हे परत आपण निर्माण केलेले की तिथं गेलं की मग अभ्यास होतो म्हणून दिल्लीला गेलं की तिथं गेलं की तसं होतं तिथं गेलं की असं होतं नाचं असं अंधश्रद्धा आहे सर सगळी तिथं बसूनही होतं ना ऑनलाईन चालू आहे पेपर सगळा गावागावात आलेला आहे अगदी नाही चाला चांगल्या क्वालिटीचा पेपर पाहिजे ऑनलाईन उपलब्ध आहे एक दिवस हार्ड कॉपी लेट येईल ह्याच्यापेक्षा वेगळं काय येणार आहे mm. ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाहीये आपने, आपने हे आपण आपण म्हणण्यापेक्षा हे पोरांनी निर्माण केलेले की तिथं गेल्यानंतरच तसं काहीतरी होतं त्यासाठी ते, ते ग्रुप डिस्कशन महत्वाचं आहे तर एक समविचारी सम म्हणजे काय म्हणतात त्या क्षेत्रातल्या लोकांसोबत डिस्कशन व्हायला पाहिजे ते रोज आय एम शोर की त्याच्यातनं तुम्ही काय सिमिलर तेच विचार शॉर्ट प्रोसेस मधल्या लोकांसोबत राहिला तर तेच तेच गोष्टी बोलल्या जातील वेगवेगळ्या पर्सपेक्टिव्ह येतील पण मला हे कळत नाही ऍक्च्युअल होतं का तेवढं म्हणजे तुम्ही फक्त अल्टिमेटली होतं माझ्या खूप जवळच्या मित्राचा एक ग्रुप ते असायचे एकत्र पण त्यांचं म्हणजे त्यांना एकत्र असण्याची जास्त मजा वाटायची दॅन डिस्कसिंग जास्त जा 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 तुम्ही एकत्र आहात म्हणून जगता ना की हे आपल्याला वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह हे तुम्ही करतच नाही तुम्ही ते सोडून सगळं करता मग ते ज्याच्यासाठी आलोय ते कोणीच करत नाही म्हणजे ते मॉलमध्ये गेल्यासारखं आहे ना घ्यायला गेलेलो असतो आपण टी शर्ट पण सगळंच बघून येतो बुट बघतो बाकी श, श शर्ट बघतो पॅन्ट बघतो बाकी सगळे कॉस्मेटिकचं बघतो कुठंतरी चहा बघतो बनमस्क सगळं चालू असतं आपलं ते तसं आहे hmm. पण ह्याच्यातली महत्त्वाची गोष्ट कशी आहे माहिती आहे का डिस्कशन करताना कोणाबरोबर करताय टी शर्ट मिळवण्यासाठी जे आले होते त्यांच्यासाठी करताय का ज्यांना जिंकायसाठी होतं त्यांच्याबरोबर करताय हे महत्वाचं आहे hmm. ग्रुप कोणते त्याच्यावरती महत्वाचं आहे ना आणि परत बाकी बा, आजूबाजूचे सगळे असे काहीतरी काय म्हणतात त्याला बोलायला पिचणारे आहेत म्हणा किंवा स्पष्टपणे न बोलणारे तिथं आपल्याला भारीच वाटणार वा मी यांच्यातले भारी मी भारी मग ते समाधान काही कामाचं नाही आहे आपण खुश नाही व्हायला खुश नाही व्हायला पाहिजे कधीही स्पर्धा करत असताना आपल्यापेक्षा वरच्या बरोबर करायला पाहिजे खालच्यापेक्षा खालच्या सोबत करून काय फायदा आहे ते तुम्हाला ते मग पुढच्या वर्षी तुम्ही अटेम्प्टच आहे अजून एक त्याच्या पुढच्या वर्षी परत एक देणार आहे आणि हे डिस्कशन परत म्हणजे मला जर का विचाराल तर डिस्कशन समविचारी जे आहेत समविचारी असावेत का तर असावेत पण समविचारी असण्यासोबतच ते समान ध्येयाने पेटलेले असले पाहिजेत समविचारी म्हणल्यानंतर थॉट प्रोसेस वेगळीच काहीतरी चालू आहे सध्या आपले हि भारी चालू आहे रे राजकारणाचं नेहनते ते काय कामाचे समविचारी त्याला उठता बसता झोपता कंटिन्यू तू आज कंप्लीट केलं का रे आपलं ते ठरलं होतं कंप्लीट करायचं होतं झालं का नाही झालं का नाही झालं तर मग काय करायचं किती दिवसापर्यंत त्याला पुश करायचं तिसऱ्या दिवशी त्याचा नाच सोडून द्यायचा कळालं पाहिजे तू निर्माण सर तुम्ही माझ्या बोलण्यामध्ये हे बघत असाल अंधश्रद्धा एवढ्यात ना एवढ्या hmm. अंधश्रद्धा आहेत करून ठेवलेल्या आपण आणि विशेष म्हणजे शिक्षणाविषयी अंधश्रद्धा करून ठेवल्यात हे वाईट आहे आणि हे शिक्षण जे आहे हे तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्याला तुमच्या दिशा देणारं आहे तुमच्या आयुष्याला मोल्ड करणार आहे तुमची विचारसरणी जी आहे ती एका विशिष्ट पद्धतीने बदलणार आहे तुमच्या वागण्या बोलण्यात एक आदब यायला सुरुवात होते तुमचे विचार करण्याची पद्धत बदलते तुमची मांडण्याची पद्धत बदलते माणूस म्हणून तुम्ही अमूलाग्र बदलतात अभ्यास करण्यापूर्वीचे तुम्ही आणि अभ्यास सुरू केल्यानंतरचे तुम्ही अगोदर नवनीतमधून केलेलं आहे शार्पच्या नोट्स वापरलेल्या आहेत आणि आता तुम्ही प्रत्येक पुस्तक पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात केलेली मेकर बनताय चेंज मेकर आहे तुम्ही तुम्हाला समाज घडवायचा आहे बरोबर आहे का नाही त्यांच्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी आणायच्या संसदेत कायदा बनतो तो इंग्रजीत बनणार आहे इंग्लिशमध्ये ना ते सगळं तुम्हाला काय कळणार आहे इथं त्याला सोप्या शब्दात सांगणं तुमच्यापैकी कुणीतरी येणार आहे मला घरकुल नाही मिळालं मला रेशन नाही मिळालं असा असा प्रश्न आहे आम्हाला रस्ता नाही हजार प्रश्न घेऊन ते तुमच्याजवळ येणार आहेत तुम्हाला तो तु विषय त्याला समजून सांगायचा आहे hmm. तुम्हाला तो तु ऍप्रोच समजणं गरजेचं आहे hmm. जर का तो ॲप्रोच नाही समजला तर नाही ना पास होत मग ह्याच्यामुळे होतं काय आय आय टी देणारे पण मुलं यूपीएससी करतात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात आय एम वाले पण करतात सगळेच नाही ना पास होत hmm. नाहीतर हजारचे हजार तेच असते ऍप्रोच hmm. नाही बिल्ड झाला तुझा आणि अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हे सोपं करून सांगणं किंवा हा ऍप्रोच जो आहे तर थ्री इडियट्सचं मी उदाहरण त्या संदर्भातलं सारखं देत असतो की सगळ्यांना त्याच्यातला रँचू आवडला आवडला कोण रँचो पण प्रत्येकाला चतुर बनायचंय का बनायचंय ह्याचं उत्तर नाहीये <laughs> रँचो आवडलं त्याचे सोपी डेफिनेशन आवडली मशीन धिस इज मशीन सगळं पण सबको चतुर बनणार आहे क्यू बन नाही पता गडबड तिथंच आहे डोक्यात वेगळं कृती वेगळी मग ते चुकलं की चुकतं मग हे सगळ्यांचंच सगळ्यांचंच असं होतं करेक्ट मला एक जेन्युनली प्र हे सगळं बोलताना प्रश्न पडतो आपण उदाहरणं देताना पण आपण बोलताना म्हणजे साधारणतः आपण मुलं मु एखादा मुलगा स्पर्धा परीक्षा देत असेल आणि एखादी मुलगी स्पर्धा परीक्षा देत असेल तर तिच्या काही हे वेगळ्या असतात का तो तर म्हणजे फार मोठा प्रश्न तिच्यावरती वेळेचं बंधन असणार आहे वेळेचं बंधन म्हणजे आता जे माझ्याकडे खूप सारे विद्यार्थी आहेत ऑनलाईन घ्या किंवा इतर ऑफलाईनच्या माध्यमातून जे जोडले गेलेले आहेत त्याच्यातल्या काही भगिनी ज्या आहेत आमच्या त्या अशी परिस्थिती आहे की बाबा मूल लहान आहे घरचं सगळं सांभाळायचं आहे अभ्यासाला हार्डली तीन चार तासच वेळ मिळतो मग अशाही आहेत काही की ज्या पहाटे तीन उठला उट उठतात आणि तीनला उठून सकाळी लवकर सगळे उठायच्या दोन तीन तास करतात मग दुपारी स्वयंपाक झाल्यानंतरच्या वेळेमध्ये आराम करतील किंवा परत अभ्यासाला बसतील त्यांचा संघर्ष अजून वेगळ्या लेवलचा आहे मग सगळ्यांनी जर का ते लक्षात घेतलं की यार त्या काय लेवलला जाऊन संघर्ष करतायत तर लक्षात येईल की बाबा काय हे एक्झॅक्ट गोष्ट आहे ते आणि आजूबाजूला लगेच सहजपणे दिसतात हे आणि मला त्यातल्या त्यात असं वाटतं की बाबा वा मुलं थोडेसे निवांत असतात म्हणजे अनुभव माझा आजपर्यंतचा असा आहे त्यातल्या त्यात हा ऍटिट्यूड वाईज त्यातल्या त्यात निवांत असतात आणि मुलींमध्ये तो टक्का कमी आहे किंवा तो टक्का अजूनपर्यंत माझ्यासमोर आला नाही किंवा तो इतका मग त्या ओपन पण होणार नाही शिक्षकांसमोर येऊन त्या कशाला दाखवतील वेद वी आर सिरियस ऑर नॉट पण पोरं सगळ्या पद्धतीचे दिसतात आपल्याला लगेच असे ठळक दिसतात पण त्यांच्यामध्ये असं आहे की त्यांचं एक वेगळ्याच लेवलला पेटलेलं असतं वेळ कमी लेवलला प्रूव्ह दोन लेवलवरती प्रूव्ह करायचं एक लग्नाचं ठिकाण चांगलं मिळणं गरजेचं आहे कोणीतरी विचारणार इतके वर्ष काय केलं काय केलं त्यात जर का पुण्या मुंबईत अभ्यास करायला असेल तर त्याची उत्तरं वेगळी द्यायची आहेत अजून hmm. काय करता कसे करता म्हणजे प्रश्न दिवाळीला एक दिवस लेट जाण्यापासून त्याचे प्रश्न तयार होतात ना बापरे कारण तिला जेंडर म्हणून पण लढायचं वेगळाच लढा येतो त्यांचा hmm. त्या भगिनींचा लढा वेगळाच आहे त्यांचा मग त्यांना तर अजून जास्त करावं लागतं प्रूव्ह करायचं आहे ना तर त्यांना अजून जास्त करावं लागतं आणि त्याचे उदाहरणं पण दिसतात आजूबाजूला प्रेग्नंट असल्या तरीसुद्धा इंटरव्ह्यूला जाणं आहे कन्सेशन तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार नाही आहे किंवा ते इतर कोणतीही तुमच्या मागं अडचण आहे घरून अडचण फॅमिली अडचण आहे वगैरे तरीसुद्धा करणं हे भाग आहे पर्याय नाही आहे त्यांना आणि ह्याच इकोसिस्टीममध्ये राहून त्यांना करायचं आहे मग त्यातल्या त्यात तब्येत सांभाळून त्यांना करायचं आहे इतर त्यांना प्रॉब्लेम्स जास्त असणार आहेत म्हणजे छोट्या चोड़ छोट्या गोष्टींपासून जर का आपण बघितलं म्हणजे आता सहज आपण कोणतीही रिपोर्ट जर का बघायला गेलो रेग्युलरली जे येतात तर त्याच्यामध्ये अॅनिमिया वगैरे वगैरे ह्या गोष्टी दिसतात न्यूट्रिशन आहेच मग जर का इथे तुम्ही ह्या मध्ये आहात आणि जर का सकाळी पोहे खाताय आणि शिरा खाताय डबे तसे दोन पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात ऑफकोर्स सगळेच विद्यार्थी जे आहेत घरच्यांना लोड नको म्हणून मग त्याच्यातून अजून वेगळ्या पद्धतीचा संघर्ष त्यांच्या मागे लागतो फार वेगळा हे करणं लक्ष कसं लागणार त्या मग तोही कन्सर्न फार मोठा आहे मला अजून इथे हे विचारायचं की काय अप्रोच असला पाहिजे आता आपण बोलत होतो ना की ते ओळखलं पाहिजे तर काय अप्रोच असलं पाहिजे अभ्यास करताना पण किंवा कुठलंही पुस्तक वाचताना पण किंवा या सगळ्या स्पर्धा परीक्षांकडे बरोबर काय अप्रोचने केलं पाहिजे कशी तयारी केली पाहिजे काय डोक्यात ठेवलं पाहिजे की हे करायचं हा पहिल्यांदा हे क्लिअर तुमचं पाहिजे बारावी वगैरे वगैरे ह्या दरम्यान किंवा ग्रॅज्युएशनला असताना किमान सेकंड इयर थर्ड इयरला असताना थर्ड इयरला गेलेले त्यावेळेस तरी क्लिअर पाहिजे मी पुढच्या वर्षी काय करणार आहे इंजिनिअरिंगचा जर का असेल तर त्याला पक्क माहिती आहे की बाबा आता माझं प्लेसमेंट होणार आहे बाकीच्यांचे नाही ना प्लेसमेंट होत बी ए बी कॉम वगैरे कुठं प्लेसमेंट होतात त्यांचे नाही होत सरसकट बरं कदाचित पुण्यात होत असतील पुणे मुंबई ह्या ठिकाणी बाहेर काय नाही मग तुला ह्या क्षणी जर का क्लिक झाले ना की बाबा हा आपल्या समोरचा आता पर्याय आहे ज्या क्षणी क्लिक झाले त्या क्षणी त्याच्या कामाला लागलं पाहिजे hmm. लगेच सुरू वाट कशाला बघतो कधी परीक्षा येणार आहे काय येणार आहे व्हिडिओ बघत बसशील आणि हे ते करत बसशील सगळं करत बसणार पहिलं सुरुवात लगेच करायची मला हे करायचं आहे मग करणार आहे तर काय काय लागते सहावीपासूनची पुस्तकं वाचायची आहेत मग ह्याला सोपं करणारा मास्तर कोण आहे माझा मला वाचायची गरज नाही सांगणारा कोणी आहे का mm. नको वाचू मी शिकवताना सगळ्या गोष्टी तुला सांगेन व्यवस्थित कर फक्त तेवढं सांगतोय तेवढं हे सांगणारा जरी भेटला तरी सुद्धा त्याचं खूप सारं कष्ट कमी होऊ शकतं स्मार्ट वर्क आहे हो हे बघा तुम्ही तयारी गावाकडून येणारं कोणतंही पोरग किंवा इथं तयारी करायला येणारं कोणतंही पोरग मी नायब तहसीलदार बनतो म्हणून येत नाही ना त्याला तहसीलदार बनायचंय त्याला डीओएसपी बनायचंय त्याला कलेक्टर बनायचंय त्याला आयपीएस बनायचंय नायब तहसीलदार बनायला कोणी येत आहे का नाही पण हे चुकतं त्याचं तरी सुरुवातीला ते चुकलेलं आहे कॅल्क्युलेशन चुकलेले आहेत कागदावरती उतरवण्यामध्ये तो चुकलेला आहे म्हणून तो मग सगळ्याच एक्झाम द्यायला लागतो hmm. आणि सगळ्याच एक्झाम द्यायला लागल्यानंतर ते तसं आहे एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट राहत नाही रिव्हिजन जास्त होत नाही आणि मग सगळ्याच परीक्षा फेल होत जातो अगदी ग्रुप सीची पण एक्झाम निघत नाही ना मग का तुम्ही एक पुस्तक जास्तीत जास्त वेळा वाचणं अपेक्षित आहे रिव्हिजन्स मॅटर करतात ह्या ठिकाणी mm. मग मुलं म्हणतात मला सणावळ्या पाठ राहत नाही मग मी त्याला प्रश्न विचारतो भारत कधी स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस हे कसं काय लक्षात राहिलं पंधरा ऑगस्ट पण सांगता तुम्ही तारीख पण सांगता कोणी झेंडा फडकवला तेही सांगता राष्ट्रपती माहिती आहेत सगळं माहिती आहे तुम्हाला परत आपण आपल्या सोयीने एक्सक्युजेस घ्यायला लागतो ना आपणच पळवाटा शोधतो बरं सणावळ्या म्हणजे तुम्हाला किती विचारणार शंभर प्रश्नामध्ये शंभर सणावळ्या आहेत का हो नाही तुम्ही सपोज त्या क्षेत्रातले नाहीये जे बघणार आहेत त्यांना सुद्धा लक्षात येते शंभरच्या शंभर प्रश्न सणावळ्यांचे नाही विचारणार किती असतील सणावळ्यांचे प्रश्न एक दोन तीन मग तो तिघांचा लोड सत्त्याण्णव वरती का घेतोय तुम्हाला करायचं आहे किती ते बघा मग हे चुकतं का रिव्हिजन्स बसत नाहीत रिव्हिजन नाही बसल्या मग ते आठवत नाही भेद होत राहतो कन्फ्युजन होत राहतं इकडं तिकडं बघणं होतं तेवढा वेळच नसतो ते पेपर करत लिहिताना यू पी एस सीचं तर लिहिताना नसतोच नसतो पोरांना वाटतं निवांत वगैरे अहो सहा तास एका दिवशी लिहायचं आहे सर हात तोडून टाकावा असं वाटतो नंतर नंतर पहिले तीन तास छान पेपर लिहिता येतो पुढच्या तीन तासातला एक तास छान अक्षर येतं नंतर ते गंडाय लागतं ना एका पेपरमध्ये चार हजार शब्द लिहायचे त्याच्या पुढच्या पेपरमध्ये चार हजार शब्द लिहायचे नाही होत लिहिणं मग तुमची ती मेंटल स्ट्रेंथ अपेक्षित आहे त्यांना ह्या सिच्युएशन मध्ये तू काय करतो राजा मला किती इंटरेस्टिंग वाटत की आ? हे एक्झामचं जे डिझाईन आहे ते लिटरली तुम्ही आय एस किंवा आय पी एस होणार आहे तेव्हा तुम्हाला शेवटी अल्टिमेटली काय करायचं ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्सेस रिसोर्स। रिसोर्स। कायम रिसोर्सेस कमीच असणार आहे तुला काम दहा असणार आहेत दोनच करता येणार आहेत तू दोन कशी आणि कोणती निवडतोस हे तुझ्या एक्झाम मध्ये पण स्किल आहे आणि परत ही परीक्षा उत्तर देण्याची आहे म्हणजे आता मला सगळ्यात जास्त आवडलेला पिक्चर जर का मी म्हटलं उदाहरणं दाखल जर का मगाशी मी थ्री इडियटचं नाव घेतलं पण थ्री डियट्सची स्टोरी जर का तुम्ही मला दिलं सपोज दहा पानं दिले आणि पाठपुट म्हणलं म्हटलं मला नाही आहेत सर का नाही आहेत ते फुलवताच आलेलं नाही आपण लिहिलं आहे काय शाळेत मी पंतप्रधान झालो तर जत्रेतला एक दिवस रेल्वे स्टेशनवरचा एक तास मला पंखा आले तर मला पंख आले तर माय बेस्ट फ्रेंड अरे हे निबंध आहेत आपले शाळेतले आणि तिथून डायरेक्ट आपण येतो इथं माहिती आहे का ऑल अॅनिमल्स आर इक्वल बट सम ॲनिमल्स आर मोर इक्वल अयो हे काय ऑल ॲनिमल्स आर इक्वल बट सम ॲनिमल्स आर मोर इक्वल म्हणजे काय सगळ्याला चार पायेत दोन डोळे दोन कान हे लिहायचे एखाद्याच्या पलीकडे जायचे मग बाबा तुला माहिती पाहिजे जॉर्ज ऑरवेलचं कोट आहे ॲनिमल फार्म आहे मग हे मला कुठं कळलं आणि न्यूजपेपरमध्ये होतं ना तू पुस्तक वाचणं अपेक्षित नाहीच आहे न्यूजपेपरमध्ये दर आठवड्याला जॉर्ज ऑरवेल कोणी ना कोणी कोट केलेलंच आहे ना त्याच्याशिवाय पेपर कसा पूर्ण होईल किंवा कोणतीही तुमची गोष्ट जी आहे जे काही पेपरमध्ये येत आहे जॉर्ज ऑरवेल येणारच आहे टॉलस्टॉय त्याच्यामध्ये येणारच आहे बरोबर आहे का हे सगळे येणार आहेत त्याच्यामध्ये मग तुमचं हे समृद्ध पाहिजे उघड्या डोळ्याने त्या गोष्टी बघता यायला पाहिजे रविवारचा पेपर एक टाइमपास म्हणून बघतो आपण नाही ना ते तू बघितलं पाहिजे अरे एवढंच ते ललित आहे ना ते सगळं तुला मार्क्सवादी बनवणारा जो कोणी आहे हे सगळं तुला जे कोणी सांगल राजा हे कर आणि सुरुवातीला व्हॉट नॉट टू डू तर सांगितले मायापेक्षा जास्त hmm. कर wow. ज्या दिवशी तुम्ही मास्तरला सांगितलं की सर तुम्ही हे वाचलं का मास्तर नाही मानला जिंकला nice. nice. मस्त मला पुढे कसं विचारायचंय की सेल्फ इव्हॅल्युएशन कसं करायचं म्हणजे स्वतःला जज कसं करायचं की मला हे बाबा जमत आहे का मला हे नाही जमत एकतर हेच समजून घ्यायला आवडेल की कोणासाठी नक्की ह्या स्पर्धा परीक्षा कुणी केल्या पाहिजे माझ्याकडे या या गोष्टी आहेत का स्वतःला मी बघितलं पाहिजे मला फक्त आ, हे आवडतंय म्हणून करायचंय का माझ्याकडे खरंच यासाठी देण्यासाठी या गोष्टी लागतात काही बेसिक ठोकतळे आहेत का त्याला तसे ठोकतळे नाही सांगता येणार कारण की मी सुरुवातीला जसं म्हणलं कुणाचं कोणत्या क्षणी पेटल नाही सांगतो आणि कशामुळे पेटल हेही नाही सांगता येत आणि परिस्थितीनुसार सुद्धा त्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत पण जर का तुम्ही हे अशी कारणं देत असाल की मी ह्या वर्षी काही सिरियस अटेम्प्ट दिलं नाही पुढच्या वर्षी मी सिरियस अटेम्प्ट देतो हे पुढचं कधीच येत नाही उद्या कधीच उगवत नाही एक तारखेला जिम लावणं हे सगळेच करतात पण ती जिमला दहाव्या ता दहाव्या तारखेला जाणं अकराव्या तारखेला जाणं हे जर का जमलं तर मग ती सवय होऊन जाते माणसाला तो सवयीचा भाग बनला पाहिजे ते तितकं साध्य आणि सोपं बनलं पाहिजे आणि काय अचीव करायचं हे फिक्स पाहिजे ना सर जर का तुमचं सतत डळमळीत असेल तर तुम्ही आयुष्यात कोणतीच गोष्ट नाही करू शकणार mm. विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो त्यांनी ठरवलं पाहिजे मला कुठं जायचंय स्वतःच टाइम फ्रेम त्याच्यासाठीची ठरवून घेतली पाहिजे आपण जर का आपल्यावरती बंधनं नाही घातली तर शेअर मार्केट आणि ह्याच्यामध्ये काय फरक राहिला mm. लॉस कवर करायचे ना तर लॉस वाढवत जातो आपण बेसिक आहे सगळं स्वतःवरती आहे स्वतःवरतीच आहे ना आणि अजून एक मित्र मैत्रिणी वगैरे हे आपल्या आजूबाजूला आहेत ना ते पण आपल्या खूप कामात यायला पाहिजे तुमचा मित्र असो मैत्रिणी असो भाऊ असो बहीण असो किंवा जर का तुम्ही स्पेसिफिक या पर्टिक्युलर ठिकाणी होऊन जर का अभ्यास करताय तर तो तुमचा बाजूचा जो आहे तो तुमच्या कामातच यायला पाहिजे कामात यायला पाहिजे म्हणजे कसं दादा मी रिव्हिजन केली आहे हे पुस्तक घे आणि बघ माझं सगळं बरोबर आहे का तू स्वतः नको बघू आपण लहानपणी करायचो बघा नाही आठवलं की परत बघायचं आणि परत सुरू करायचं हे त्रास देईल सर इथं सवय ती लागून राहते थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन पाहिजे सेल्फ इव्हॅल्युएशन इज डेंजरस आणि का डेंजरस तुमचा एक अटेम्प्ट जर का वाढला अर्ध्या मार्कामुळे जरी राहिलं एका मार्कांमुळे जरी राहिलं तरी तुम्ही चुका शोधत राहता पेपरमध्ये पण चुक चुकलेलं इथं असतं फारच चुकलं इथे मग तो थर्ड पार्टी घ्या कुणीतरी त्याला द्या हातात पुस्तक हे बघ बाबा मी केलेलं आहे बरोबर आहे का सुरू झाला पट्टा की अर्धा पाऊन तास थांबलंच नाही पाहिजे आणि जर का असं कोणी तुम्हाला सापडत नसेल आणि तो जर का तुमचा मित्र असेल पण तो तुम्हाला कामात येत नसेल नंबर डिलीट करणं सगळ्यात उत्तम काय करतो मग त्याला <laughs> सेट ऑफ रुल्स हाच मी टिकून आहे का मी एका जागेवर बसून आहे का मी सुट्टी मारली का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जिथं सकारात्मक हवी तिथं सकारात्मक जिथं नकारात्मक हवे तिथं नकारात्मक असेल तर हे तुझ्यासाठी बनलेलं आहे आणि अगदी कुणीही करू शकतो कुणीही करू शकतो दहावीला नापास झालेलो आहे बारावीला नापास झालेलो आहे मला एवढे मार्क होते मी आर्ट्सचा येतो सायन्सचा येतो इंजिनिअरिंगचा आहे काय करायचं आहे तुम्हाला दुसऱ्याबरोबर तुलना करूच नका तुमच्यासाठीची एक जागा जी हवी आहे तुम्हाला त्याच्यावर फोकस करणे अभ्यासाला लागणे मला त्यातच एक महत्त्वाचं सेल्फ एव्ह्युलेशन बरोबरच ना कारण आपल्याकडे बरेच पालक पण बघतात मला पालकांनी कारण का हे सतत द्वंद्व आहेत सतत भांडणं आहे की पुण्याला गेलं तरच होतं आहे दिल्लीला गेलं तरच होतं आहे किंवा त्या अभ्यासिकेत जाऊन बसलं तरच होतं आहे किंवा असं आणि पालकांचं पण म्हणणं की नाही तुझा मी सगळं घरदार विकून तयार आहेत पालकांनी काय केलं पाहिजे या वेळेत कारण का एखादंच त्या मुलाला नाही लक्षात येते किंवा जसं मुलांनी काय केलं पाहिजे किंवा मुलींनी काय केलं पाहिजे तसं पालकांना पण काहीतरी असला पाहिजे याचं तेच आन्दा सुरुवातीला ते जर सांगितलं ह्याची सुरुवात घरात न्यूजपेपर कोणता येतो इथपासून व्हायला हो पाहिजे सर न्यूजपेपर कशासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळे लेखक लिहितात ज्यांना त्या त्या विषयातलं ज्ञान आहे ते लिहितात त्यांची लाईन ऑफ थिंकिंग समजणं गरजेचं आहे जगभरात काय चाललेलं आहे ते त्याने लिहिलेलं असतं इतिहास मांडलेला असतो वर्तमान मांडलेलं असतं भविष्यातल्या संधी मांडलेल्या असतात भविष्यातले प्रॉब्लेम्स मांडलेले असतात हे सगळं त्याने मांडलेलं मा असतं मग हे ज्यावेळेस घरात वाचायला सुरुवात करतील आईबाबा पण वाचतील संबंध नसताना मुलाला पण सवय लागली मुलीला पण सवय लागली तर तिथपासून त्याचं बाळकडू मिळायला सुरुवात होईल असं मला वाटतं आणि परत अजून हे आहे की जर का विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला वाटते की आपल्याला पुण्याला जाऊन करायचं आहे किंवा मुंबईला जाऊन करायचं आहे किंवा दिल्लीला जाऊन करायचं आहे तर इथं ह्याच्यासाठी शक्यतो पाठ होतात पालक की टीचर्स जे आहेत ह्याच्यातले जे, जे तुम्हाला व्हॉट नॉट टू डू सांगतील किंवा तुमचा स्पॅन जो आहे पाच वर्षाचा तो एका अटेम्प्टवरती आणू शकतात ते इथे उपलब्ध आहेत मार्केट त्या पद्धतीने सेट झालेलं आहे ते या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणून कल विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा असं आहे की ती इकडे येतील म्हणून पण सुरुवातीच्या टप्प्यात का ना मुलं मोठे जरी झालेली असले तरी पालकांनी सोबत येणं गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणजे काच म्हणजे मला वाटतं की मला आज जरी कुठं जायचं असेल तर मी आईला बाबांना बरोबर घेऊन जाईन ना वर इथं का नाही घेऊन जायचं घेऊन जायला पाहिजे शिक्षक कोण आहे कळायला पाहिजे काय शिकवतो कळायला पाहिजे दहावीला ज्या पद्धतीने आपण होतो ना त्याच पद्धतीने राहिलं पाहिजे दहावीपर्यंत शाळा बुडवली आहे का शाळा बुडवली तरी आपण चिठ्ठी घेऊन गेलोय गैरहजन राहण्याचं कारण सुट्टी मारणारे तरी आपण चिठ्ठ्या दिल्यात शिंग अकरावी नंतर फुटलेली बर म हे चुकीच अशातली गोष्ट नाहीये पण हे दीड दोन वर्ष आहेत ना खरच मला फार महत्वाचे वाटत विषय करिअरचा आहे मला म्हणजे फिरून पुरून पण तिथे मला ते खूप अंडरलाईन करावंच वाटत शंभर टक्के दोनशे टक्के तीनशे टक्के त्या दीड दोन वर्षात ते महत्वाचं मग आणि hmm. नंतर परत इथं थांबण्याची पण गरज नाही बरं म्हणजे तू दोन वर्ष जर का इथं घासलंय ना प्रॉपर नंतर तू जा दादा निघून तू जिकडून आला होता ना तिकडं रिटर्न नंतर कारण की तुला फक्त पॉलिश करायचंय ना पण जर का तू मेहनतच नाही केली तर तुला ह्याच मार्केटमध्ये राहावं लागतं hmm. तू शोधतच राहतो मग तू देव बदलत राहतो नवस बदलत राहतो म्हणजे मास्तर बदलतो क्लास बदलतो पण बेसिक चूक काय तुझा अटेम्प्ट सिरियस नव्हता मास्तर बदलून काय होणार आहे मला आता आपण अप्रोच आणि या सगळ्या गोष्टीबद्दल बोलत होतो तर मला इथून हे विचारायचं आहे की एकतर किती वेळ दिला पाहिजे वगैरे याच्यावरती आपण इलॅबोरेटली बोललो पण प्लॅन बी असला पाहिजे का कारण खूप लोक म्हणजे मगाशी पण मी सुरुवात करताना हे म्हटलं होतं ना की खूप लोक हा एकमेव प्लॅन घेऊन जगतात आणि खूप वर्षानुवर्ष नुसते अटेम्प्ट देतात मग ते नाही जमत मग परत एक अटेम्प्ट देऊ मग परत एक अटेम्प्ट देऊ आणि मग त्या सर्कल त्या लूपमध्ये अडकतात आणि मग पुढे काहीच करत नाही कारण माझ्या पण ओळखीतलं ते उदाहरण त्याने काहीच केलं नाही दुसरं त्याचे दुसरं स्वप्नच नव्हतं त्याचं हेच होतं आणि शेवटच्या अटॅम्पर्यंत झालं नाही आणि मग नंतर सिव्हिअर डिप्रेशन आणि या सगळ्या गोष्टी तर मग तो एक वाईट लूप आहे हो। तर कधी बाहेर पडायचं या सगळ्यातनं आणि ते कसं ठरवते आणि प्लॅन बी असला पाहिजे आणि जर आता जाणवतंय की आता हे बहुतेक मला नाही जमते किंवा व्हॉट एव्हर तर नूव ऑन कसं करायचं यातनं सॉरी मी त्यातच एक फक्त त्यातच ॲड करतो कारण का सर सिस्टीमच ही अशी डिझाईन आहे ना की एक टक्का लोक पण नाही होत त्या चान्सेस आहेत इट्स रियालिटी रहे रहे के के निगेटिव रियालिटी निगेटिव्ह बोलतोय रियालिटी तर त्या फेल्युअर साठी तयार करायचं नाही फेल्युअर साठी स्वतः तयार नाहीच व्हायचं तयारी आपण यश मिळवण्यासाठी करतोय म्हणजे मी त्याच्याकडे येतो बरोबर तयारी त्याच्यासाठी करतोय तयारी प्रामाणिकपणे केली का तुम्ही जगाला काही सांगाल उत्तर पण आरशासमोर समोर उभं राहिल्यानंतर तरी खरोखर तुम्हाला आठवलंच ना की माझं हे चुकलं माझं हे चुकलं मी हे चुकीचं केलेलं आहे ते चुकलेलं आहे प्रश्नाची उत्तर चुकणं वेगळं ती वेगळी गोष्ट आहे पण एकूण तुमचं परीक्षेच्या अगोदरचं वर्षभरातलं शेड्यूल ज्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोरून जातं तुम्हाला स्वतःला लक्षात येत राहायचं बाबा हे हे चुकलेलं आहे म्हणून पण जर का योग्य मा, मार्गदर्शक मिळालेलं आहे तुम्हाला परिस्थिती अनुकूल असो प्रतिकूल असो तुम्ही पेटून ह्या गोष्टीमध्ये आलेला आहात एक दीड वर्ष खरोखर दीड दोन वर्ष जे काही आहे त्याचा एका अटेम्प्टसाठी लागणारा वेळ ह्यासाठी तुम्ही खरोखर मनापासून मेहनत घेतलेली आहे तर अजून दुसरा अटेम्प्ट करायला काही हरकत नाही की बाबा बाय बॅडलक आपलं राहिलेलं आहे किंवा इतरांची तयारी जास्त होती आपण तिथं कमी पडलोय त्यांच्याशी तुलना करता तयारीत कमी पडलोय मार्ग आपला बरोबर आहे पण आपण तिथं कमी पडलेलो आहे तर अजून दुसरा अटेम्प्ट करायला काही हरकत नाही त्यांनी पण प्लॅन बी जो आहे ना हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या अटेम्प्ट नंतर असायला पाहिजे सुरुवातीपासूनच जर का प्लॅन बी डोक्यामध्ये ठेवला म्हणजे माझी गाडी चालवत असताना जर का शेजारच्या गाडीकडे पण लक्ष राहिलं तर माझा ऍक्सिडेंट होणार आहे दॅट इज वॉर शुअर आणि ह्याची पूरक परिस्थिती मीच निर्माण केलेली आहे मग प्लॅन बी साठीची तयारी कशी पाहिजे मग स्वतःमध्ये काही ना काहीतरी इम्प्रुव्हमेंट करत राहणं लिहिता येत आहे का ह्या गो ही एकूण तयारी जी आहे ही आपल्याला घडवतेच ना hmm. तुम्हाला छान पद्धतीने पेपर वाचायला लागतो तुम्हाला बातम्या समजायला लागतात तुम्हाला रिडिंग बिटवीन द लाईन्स जमायला लागतं विषय इतरांपेक्षा चांगले समजायला लागतात तुम्हाला इव्हेंट्स कळायला लागतात कोण काय बोलू शकतं कोण किती प्रेडिक्टेबल आहे हे तुम्हाला कळायला लागतं अल्टिमेटली तुम्ही तयार होता आणि तुम्हाला स्वतःलाच संधी दिसायला लागतात मार्केटमध्ये अजून कोण कोणत्यात जे की अगोदर नव्हतं उपलब्ध रोज दीड जी बी डेटा आहे स्वतःजवळ रोज दीड दोन जी बी प्रत्येकाजवळ डेटा आहे तो कसा वापरायचा हे ज्याच्या त्याच्या हातामध्ये चांगल्या कामासाठी वापरतोय का को इतर कोणत्या कामासाठी वापरतोय जसं जसं हे तुम्ही खोदत जाल ना तसं तसं तुम्हाला बरो बरोबर मार्ग सापडतो प्लॅन बी विषयीची चर्चा ही कधी रिलेव्हंट होती ज्यावेळेस ही कोणत्याच सुविधा उपलब्ध नव्हत्या आता उपलब्ध आहे ना बरोबर म्हणजे आता एक सोपं आपण असं घेऊत की आय मध्ये अगोदर फक्त इंजिनिअर आणि सायन्स वाल्यालाच एंट्री होती आता तसं नाही राहिलेलं गी इकॉनॉमी एवढी मोठी आलेली आहे तुम्ही छोटे छोटे प्रोजेक्ट बेस कामं करू शकता मग ते स्किल जर का तुम्हाला वाटलं आपण दीड दोन वर्ष अभ्यास केलेला आहे आपल्याला आता इथून पुढे फक्त पॉलिश करण्याची गरज आहे मास्तरकडे जायचं सर मी असं असं करतो हे बरोबर आहे का वेदर आय एम ऑन करेक्ट पाथ ऑर नॉट हे विचारा त्यांना योग्य आहे असं जर का तुम्हाला दर दहा दिवसांनी तुम्हाला काय हवं आहे फक्त रिॲलिटी चेक हवं आहे थांबूच नका इथे पण जर का ते केलेलं नाही तर मग तुम्ही करतच राहणार आहे आणि मग तुम्हाला कुणीही सांगितलं कितीही चांगल्या पद्धतीने सांगितलं तुम्ही तेच करत राहणार आहे कारण की त्याच्या डोक्यात फिक्स आहे मला हेच करायचंय पण ते बरोबर करायचंय ते mm. हे त्याच्या डोक्यात नाही आहे आणि बरोबर करायचं आहे हे सांगण्यासाठी पालक महत्वाचे आहेत mm. पालकांनी mm. विचारलंच पाहिजे त्यांना कळत नाही अशातला मुद्दा नाही उलट त्यांनी त्यांना जास्त कळतं सगळ्या गोष्टी त्यांना त म्हणलं की ताक पण कळते आणि म म्हणलं की मीठ पण कळतंय हे सगळं त्यांना कळतं त्यांचं ह्याच्या गोष्टी ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष असणं गरजेचं आहे आणि थांबलं पाहिजे निश्चितपणे एखाद दुसऱ्या अटेम्पनंतर थांबलं पाहिजे जिकडं आला होता तिकडं जाणं जास्त सोयीचं आहे नंतर उघं पॉलिश करत राहा पॉलिश करत राहणं गरजेचं आहे त्याला गंज चढला की मग ते कामात नाही येणार मग ती मेहनत वाया गेली तुमची ही वर्ष वाया नाही जायला पाहिजेत आणि आता खूप साऱ्या वेगवेगळ्या संधी पण उपलब्ध आहेत नवनवीन कंटेंटमध्ये संधी आहेत म्हणा किंवा अजून आपण असं म्हणत आता पॅरल एंट्री सुरू झालेले आहेत म्हणा कुणी ना कुणी तुमच्या एकूण ज्ञानाचा फायदा करून घेण्याच्याच माग लागलेले आहे ज्ञान ते महत्वाचं आहे ते मिळवलेलं आहे का ने प्रश्न विचारलाय माहिती आहे का एकदा असा की ते राम लक्ष्मण सीता वगैरे त्यावेळेसचा सीन त्यांनी क्रिएट केला आणि ते बाहेर हरेन जे होतं ते कोणतं होतं हरिण ते येतं ना कोणतं होतं असं एकदम विचारून झालेलं आहे ना एम <laughs> पी एस सीने मग हा काय करतो त्या प्रश्नाचा लोड कुठल्या पुस्तकात होतं हे ते शोधायला लागतो सोडून दे ना घटना स्वीकारली गेली जा, जात होती त्यावेळेस बाहेर पाऊस पडत होता अरे कुठं पाऊस पडत होता मुंबईत पडत होता पुण्यात पडत होता देशात पडत होता देशाच्या बाहेर पडत हे अशा प्रश्नांची उत्तरं नाहीच आहे रे कशी येतील सर ते काय चेक करते दादा तू पॅनिक होतोय का तो पॅनिक होतोय का त्यांची सर सिस्टमले छान आहे त्यांना तुम्ही कसे आहात ते बघायचंय तुम्ही बनवायचे तुम्हाला सहज असा तालुका जिल्हा कोण देणार आहे हातात तुमच्या व चे ना तुला कुठलं स्किप करायचंय ते कळायला पाहिजे कोणाला किती महत्व द्यायचे ते कळालं पाहिजे ते कळालं नाही तर मग सर प्लॅन <laughs> बी लागणारच आहे प्लॅन बी नाही प्लॅन झेड पण पाहिजे ते एक खूप सुंदर कोट आहे सर हुशार माणूस पण प्लॅन नाही तो मूर्ख आहे पण जो मूर्ख आहे पण त्याच्याजवळ प्लॅन आहे तो हुशार आहे कीच सोपं आहे आणि मी एक माझ्या लेक्चरमध्ये मा कायम सांगत असतो मला फार आवडतं वाक्य मग जे इथे ह्या सिच्युएशनला किंवा एकूण ह्या आपल्या सगळ्या गप्पांना महत्त्वाचं आहे किंवा वो नहीं होता जो तुम चाहते हो होता वही है जो यू पी एस सी और एम पी एस सी चाहती है इसलिए तुम करो वो पी एस सी चाहती है तब मिलेगा वो जो तुम चाहते हो तुमच्या <laughs> तुम्हाला वडापाव बनवता येतो म्हणून सगळ्यांना वडापाव कुठं खाऊ घालता त्यांची रिक्वायरमेंट काय ते समजून घ्या उनका रिक्वायरमेंट काय आहे पदवीधर डेडिकेशन स्मार्ट हेच करणारा स्किप कोणतं करायचं कळणारा कमी वेळामध्ये घपाघप गप, घपाघप ते समोर मांडणारा डायलॉग करू शकणारा सोप्या शब्दात मांडू शकणारा ह्याच्यातलं कोणतं अवघड आहे हो सर कोणतंच नाही आपण अवघड बनवले मार्केटने अवघड बनवले इसको कुछ तो वो वयस आहे वो असं मग ते तिकडं मग तिथं हा <laughs> <laughs> uh, <laughs> <हाँ है, हाँ laughs> सब मोह माय आय थिंक या नो टू अरे पॉइंट हा माया कर थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि चांगला वेगळा परस्पेक्टिव्ह अभ्यास आणि त्या स्पर्धा परीक्षांकडे बघण्याचा दिला तर त्याबद्दल खूप थँक्यू yes. म्हणजे खूप जण ना कारण त्या डिल्युजन मध्येच राहतात आणि त्या पद्धतीनंच त्याला बघतात की नाही ह्याला इतके इतके वर्ष द्यावीच लागतात इतके इतकं हे करावंच लागतात तर मार्केट क्रिएटेड आहे हे सांगून हा तर मला वाटतं कदाचित त्यांना या कॉन्वर्सेशन घेतन yes काही अंशी मदत होईल तर थँक्यू सो मच तुम्ही आलात तुम्ही युट्यूबवर जर बघतायत तर प्लीज अमुक तमुकला सबस्क्राईब करायचं कुठल्याही प्लॅटफॉर्म जर ऐकताय तर फॉलो करायला विसरू नका आणि आणखीन कोणाला तुम्हाला किंवा किंवा इतर आमच्या वरती बघायला आवडेल हे प्लीज कळवा हा एपिसोड तुमचे जे कोणी यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षा करणारे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांच्या पालकांपर्यंत त्यांच्या पालकांपर्यंत पोहचवा जे आहेत त्यांच्यापर्यंत इच्छा आहे पुढे जाऊन एमपीएससी यूपीएससी एक्सप्लोर करण्याची त्या स्पर्धा परीक्षा देण्याची त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा तर थँक्यू लोभ असावा लोभ असावा